हरिओम श्रीराम अंबाज्ञ मी योगिता सुनील घोडे बदलापूर उपासना केंद्र वाचीन. मी आता गेल्या वर्षी माझ्या मामांचं ऑपरेशन झालं तर ना डॉक्टरांनी सांगितलं होतं की ना तुम्हाला कधीपासून माझ्या हा त्रास होत आहे. तर मामा म्हटले मला माहीत नाही पण ते खूप दिवसापासून माझं दुखतं मला पण मी असंच गोळ्या घेतो डॉक्टरकडे जाऊन तात्पुरतं आपलं पेन किलर घेतो आणि शांत आपलं होतं मग मी आपलं लक्ष नाही देत त्याच्याकडे. तर मग डॉक्टर म्हटलं अहो तुम्हाला खूप गंभीर हे आणि तुम्ही एवढे दिवस अंगावरती काढतायत. तर मग ते म्हटले की तुमचं ऑपरेशन करावं लागेल छोटंसं. तर मग ते ऑपरेशन करायला घेतलं डॉक्टरांनी. तर मग डॉक्टर बोलले की तुम्हाला अजून काही त्रास आहे का. तर ते म्हटले की नाही मला अजून काही त्रास नाही पण माझा डावा हात खूप दुखतोय. तर डॉक्टर म्हणले कशाने दुखतोय. तर म्हटले माहीत नाही मला ते पण माहीत नाही का दुखतोय कशाने दुखतोय. तर मग डॉक्टरने विचारलं तुम्ही कुठे पडलात का कधी ऍक्सिडेंट झालं का. तर मग म्हटले की काहीच नाही अजून माझं तसं काही झालेलंच नाही मला आठवत पण नाही. तर मग डॉक्टर बोलले की आपण चेकअप करूया. तर डॉक्टरने चेक केलं तर त्याच्यात ते पॅरालिस तर बाजूलाच राहिलं पण त्यांना अटॅक आला होता तो. तर डॉक्टर म्हणतात तुम्हाला माहीत नाही का तुम्हाला काय होत आहे. तर ते बोलले की नाही मला माहीतच नाही मला काय होत होतं. मला नॉर्मली असं वाटलं हात दुखतोय हात दुखतोय हात दुखतोय एवढंच माझं फक्त चालू होतं. मग डॉक्टर बोलले की नाही तुम्हाला इमर्जन्सी तुमची हे पॅरालिस तर राहिलं बाजूला तुम्हाला पहिले बायपास करावे लागेल. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की उद्या तुमच्या घरातल्यांना घेऊन या सगळ्यांना. सगळे गेले दवाखान्यात तिथे डॉक्टरांकडे. ज्युपिटरला त्यांना ट्रीटमेंट चालू केलेली. ते तिथे गेले तर डॉक्टरांनी सांगितलं की नाही यांना रात्रीच एक मायनल अटॅक येऊन गेलेला आहे पण ते त्यांचं नशीब चांगलं आहे म्हणून ते व्यवस्थित आहेत अजूनही. मग डॉक्टरांनी सांगितलं की नाही यांचं बायपास करावीच लागेल यांना कारण जे आहे ते खूप क्रिटिकल आहे यांचं. ह्यांना उद्या सकाळी पुन्हा घेऊन या. मग डॉक्टरांनी सांगितलं आधी तुमच्या मुलाला आणि मुलीला बोलवा. मग डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलवलं त्यांनी सांगितलं तुमच्या वडिलांची गॅरंटी नाही आहे. म्हणजे एवढं व्यवस्थित दिसणारा माणूस आणि डॉक्टर सांगतात की तुमच्या वडिलांची गॅरंटी नाही आहे. त्या क्षणी म्हणजे खूपच आम्हाला म्हणजे सहनच होत नव्हतं कारण आम्हाला आजपर्यंत फक्त आणि फक्त आमच्या मामाने सांभाळलेलं आहे. आमच्या मामाचा पाठिंबा आहे म्हणून आम्ही आहोत. कारण मी तिसरीत असताना तेव्हाच माझे वडील वारलेले आहेत. तेव्हापासून मला फक्त आणि फक्त माझ्या मामाने सांभाळेल त्यामुळे तो आमच्यासाठी एक आमचा जीव की प्राण आहे. आणि डॉक्टरनी जेव्हा सांगितलं की यांची गॅरंटी नाही आहे आणि इमर्जन्सी तुम्ही ऑपरेशन करायला तुमची तयारी आहे का. तर म्हटलं आमची तयारी आहे पण डॉक्टरने सांगितलं काहीही होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही सही करा ह्या फॉर्मवर आणि ऑपरेशन उद्या घेऊन या. तर संध्याकाळी मग त्यांनी सांगितलं असं मग घरी आलो. संध्याकाळीच घेऊन गेलो सकाळी गेलेलो तर आम्ही रात्रीच घेऊन गेलो. रात्री घेऊन गेल्यानंतर डॉक्टरने म्हटलं अहो तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना. आम्ही म्हटलं ना आम्ही रिस्क नाही घेऊ शकत आम्ही आत्ताच ॲडमिट करतो आमच्या मामांना. ऍडमिट केलं मग डॉक्टरने सांगितलं की नाही आपण उद्या सकाळी म्हटलं आम्हाला जेवढं लवकर तुम्ही ट्रीटमेंट चालू कराल तेवढं लवकर बरं होईल. त्यांनी सांगितलं मग ते मामाची मुलगी मुलगा खूप घाबरलेले म्हणते आता म्हणजे काही खरंच नाही आहे. डॉक्टरने सांगितलं म्हणजे जाणार ह्याच क्रिटिकलमध्ये म्हणजे माझ्या वडिलांची हे अवस्था अशी झालेली आहे का ते उद्या सकाळी दिसतील की नाही दिसतील ऑपरेशन केल्याच्या नंतर. तर मग म्हटलं की काय घाबरू नकोस म्हणलं. म्हटलं बापू आहेत म्हटलं शांत नाही म्हणते आज माझा बाप जाणार उद्या. आजचा शेवटचा दिवस आहे माझ्या बापाचा इथे. उद्या सकाळी माझा बाप नसणार आहे म्हणून मी मामांना भेटायला गेलो दवाखान्यात. तिथे माझ्या गळ्यातलं लॉकेट काढून मी तिथे मामांच्या तिथे ठेवलं उशाजवळ. मामांना भेटून घरी आले. घरी आल्यावर बापूंना फक्त सांगितलं बापू आज आमच्या मामाची अशी कंडिशन आहे उद्या तो घरी येईल की नाही याची शाश्वती देख डॉक्टर लोक देत नाहीत. पण म्हटलं माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर बापू कृपा करा. आणि म्हटलं माझ्या मामाला ठणठणीत बरा करा. आणि आता एक वर्ष होईल दिवाळीला माझा मामा ऑपरेशन करून व्यवस्थित आहे अगदी एकदम छान म्हणजे आयुष्य जगते माझा मामा ते फक्त आणि फक्त बापूंच्या कृपेमुळेच. हरिओम श्रीराम अंबाज्ञ.